गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कोकणामध्ये जाताना गणेश भक्तांना आता यावर्षी कशेडी बोगद्यातून प्रवास करण्याचा आनंद मिळणार आहे. कारण येत्या 8 दिवसांमध्ये कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या बोगद्याच्या एका लेनचं लोकार्पण केलं जाणार असून त्यामुळे कशेडी घाटातील धोकादायक प्रवास देखील टाळता येणार आहे आणि अंतर देखील कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. कशेडी बोगद्याच्या पहिल्या प्रवासाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी, पाहूया. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटा धोकादायक मानला जातो आणि त्याला पर्याय असणाऱ्या कशेडी बोगद्याचं काम आता पूर्णत्वास आलेलं आहे. आपण आता त्या बोगद्याच्या तोंडावर आहोत. या ठिकाणी जर आपण बोगद्याचा विचार केला तर या बोगद्यामुळे साधारणतः 4.5 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. त्याचबरोबर जो कशेडी घाटाचे तीव्र चढ उतार असते, धोकादायक वळणं होती, ते देखील या बोगद्यामुळे कमी होणार आहेत. महाराष्ट्र शासनामार्फत गेले अनेक दिवसापासून प्रयत्न चालू होते की ह्या गणपतीपुरीचा बोगदा लोकार्पण करण्याचं, ते आता कुठंतरी यशस्वी होताना दिसत आहे. या गणपतीमध्ये म्हणजे गेल्या आता येणाऱ्या पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये या बोगद्याचं लोकार्पण होणार आहे. या बोगद्याची एक लेन आहे ती प्रवासी आणि पर्यटक आणि गणेश भक्तांकरता खुली करण्यात येणार आहे. यामध्ये महत्त्वाचा निर्णय असणार आहे की या बोगद्यामधनं कोणत्याही प्रकारे अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही आहे, तर फक्त जे लाईट व्हेकल आहे त्यांच्याकरताच हा प्रवेश असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण जर काही विचारात घेतली तर मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवास करत असताना यावर्षी गणेश भक्त चाकरमान्यांना या बोगद्यातून प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. सचिन कदम, साम टी व्ही, रायगड.